जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री समर्थांच्या कृपेनं, श्री सद्गुरूंच्या प्रेरणेनं, श्री सद्गुरुचरणी अभिवादन करून आज आपण एक सुंदर भूमिका अशी बघणार आहोत की तेवढी जरी भूमिका आपण रोज केली ना, तरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ना काहीच कमी पडणार नाही। आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती सगळ्यांनाच हवी असते, पण ह्याच्यासाठी काहीतरी करायला लागतं। आता एक साधी गोष्ट आहे, आपला मोबाईल असतो की नाही मोबाईल, ह्या मोबाईलमध्ये भरपूर असे ॲप्लिकेशन असतात, पण ह्याच्यामध्ये किती का ॲप्लिकेशन असे ना, पण जर ह्याच्यात चार्जिंगच नसेल तर कुठलंच ॲप्लिकेशन चालू शकत नाही। आणि जर याच्यामध्ये फुल चार्जिंग असेल तर दिवसभर आम्ही कुठलंही ॲप्लिकेशन वापरलं, कुठलेही व्हिडिओज बघितले, कुठलाही मूवी बघितला, तरी दिवसभरामध्ये चार्जिंग पुरत असते। एवढं हे साधं, सोपं आणि सरळ आहे। काय असतं परमेश्वर भक्ती हे म्हणजे काही असं फार अशी किचकट अशी गोष्ट नाही। परमेश्वर हे आपलंच विशाल रूप आहे, आपणच परमेश्वराचे सूक्ष्म रूपं आहोत। जे पिंडी तेच ब्रह्मांडी, जे नियम आपल्याला लागू होतात ना तेच नियम परमेश्वराला सुद्धा लागू होतात। साधी गोष्ट आहे, आपल्याला दिवसभरामध्ये भरपूर सारे ॲप्लिकेशन चालवायचे असतात। याचा अर्थ काय की भरपूर अशा प्रसंगांना, समस्यांना, घटनांना, व्यक्तींना कामावर जायचं असतं। मग इथे गेल्यानंतर काहीतरी चुकीचं घडू नये, काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये, आपली मनःशांती हरवू नये, एवढी आपली माफक अपेक्षा आहे। आपल्याला आपला फक्त दिवस व्यवस्थितपणे घालवायचा आहे। दिवस विचारपूर्वक घालवला, समाधानामध्ये घालवला, आनंदामध्ये गेला, दिवसामागून आठवडे जातील, आठवड्यांमागून महिने जातील, आणि महिन्यांमागून वर्ष, पुढे असं आयुष्य आरामात आपलं निघून जाईल। थोडक्यात काय की आपल्याला दिवसभरामध्ये सगळे ॲप्लिकेशन व्यवस्थित हँडल करता आले पाहिजे, त्याच्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग पाहिजे। आता तिकडे मोबाईल आहे, इकडे आपल्याला सामर्थ्य असावं लागतं, भगवंताकडून आपल्याला सामर्थ्य घ्यावं लागतं। म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला दिवसभरामधून किमान एकदा तरी आपला मोबाईल, अर्थात आपलं आयुष्य, आपला देह ह्याच्याकडे सामर्थ्य भरून घ्यावंच लागेल। आपण फोन चार्जिंग केलाच नाही आणि माझा फोन चालत नाही, माझ्यामध्ये हे दिसत नाही, मला ते भेटत नाही, माझं असं होत नाही, माझं तसं होत नाही, मला काय तो असाच करतो, मला काय तसाच करतो, हे असे प्रॉब्लेम आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून भला रे भला बोलती ते करावे। आपल्याला समर्थांनी काय करायला सांगितलं मग? काहीच नाही। बाबा म्हणाले, जेव्हा वेळ मिळेल ना, शक्यतोवर जर आठवण करून दोन वेळेस जर आपण वेळ काढला ना तर फारच उत्तम आहे। आपुल्यासाठी, आपुल्या सुखस्वार्था केलेची करावी हरिकथा। बरं, वेळ काढून काय करायचं? काहीच नाही। किती वेळ काढायचा? तास, दोन तास, फार चार तास, एवढं का? अजिबात नाही। भगवंत काय आहे? भावाचा भुकेला आहे। त्याला 5 मिनिटे पुरेसे आहेत, 10 मिनिटे पुरेसे आहेत। बाबा तेवढे जरी भेटत नसतील ना तुला, कुठे प्रवासात तर जातोच की नाही आपण कामासाठी, काहीतरी कुठेतरी वेटिंगमध्ये थांबतोच की नाही, दिवसभरामध्ये एखाद्या रांगेमध्ये थांबतोच की नाही, मग तिथे बाबा 10 मिनिटं भेटले ना, तिथे असं उठसूट उठसूट तो मोबाईल काढायचा आणि काहीतरी बघत बसायचं, काही हरकत नाही बाबा, काम असतात, पण 10 मिनिटे जर माझी चार्जिंग फुल झालेली असेल तर मग करायला काही हरकत नाही। पण मग आता चार्जिंग फुल कशी करायची? एक त्रिसूत्री त्याच्यासाठी आहे। त्याच्यामध्ये पहिलं आहे स्मरण, संकल्प आणि ध्यान। वेळ लागतो फक्त 5 मिनिटात पण करू शकतो आपण, 10 मिनिटात पण करू शकतो। एखाद्याकडे वेळ असेल तर त्याला, त्याच्यासाठी तो एक तास पण घेऊ शकतो। आता जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, हे एक साधी गोष्ट आहे।
जो जो जेवढं जेवढं घेईल तेवढा तेवढा आनंद, तेवढं तेवढं सुख, तेवढं तेवढं समाधान त्याला प्राप्त होईल. ठीक आहे, पहिली गोष्ट आहे स्मरण, संकल्प आणि ध्यान. आता स्मरण कसं करायचं? आता बऱ्याच जणांना गुरु असतात, सद्गुरू असतात भेटलेले, एखाद्या पंथामध्ये एखाद्या मार्गामध्ये ते असतात, त्यांना काही बघायचं कामच नाही. म्हणजे त्यांचं कोणीतरी मालक आहे, त्यांच्या मालकाने सांगितलेलं आहे ना, त्यांच्या सद्गुरूंनी जसं सांगितलेलं आहे ना तसंच करायचं, हे झालं त्यांच्यासाठी स्मरण. त्याच्यानंतर संकल्प आणि त्याच्यानंतर ध्यान करावं लागतं. पण त्याआधी आता ज्यांना कोणी गुरु नाही त्यांनी कसं करायचं हे आपण त्यांच्यासाठी बघूया. ज्यांना गुरु नाही ना त्यांनी काय करायचं? आता त्यांचं कोणीतरी फेवरेट असतं, इष्ट किंवा त्यांची कुलदैवता त्यांना आवडत असते. कोणीच आवडत नाही ना बाबा, काही हरकत नाही. त्या एका मुख्य परब्रह्माला, ते माझ्याच अंतरी आहे, ते समजून जरी आपण स्मरण ही गोष्ट स्किप जरी केली आणि त्या ठिकाणी फक्त संकल्प केला आणि त्याच्यानंतर थोडंसं ध्यान केलं तरी चालू शकतं. मग काहींना इष्ट असतात, त्यांनी काय करायचं? त्या इष्टाचं नामस्मरण करायचं किंवा त्याच्या प्रार्थना म्हणायच्या. आणि कुठल्या प्रार्थना म्हणायच्या हेही समजत नसेल तर त्यातल्या त्यात महत्त्वाचं काय? तर श्री गणेशाचं स्मरण आपण केलं पाहिजे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ सत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. तर ह्या सगळ्या प्रार्थना ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. जर आपल्याला वाटलं तर आपण तिथून त्या सगळ्या प्रार्थना लिहून घेऊ शकता, किंवा फारशा त्या कठीण नाहीत, आपल्या चटकन लक्षात राहतील. त्याच्यानंतर श्री गणेशाचं स्मरण म्हणजे काय? त्या मूळ परब्रह्माचं स्मरण आहे. त्याच्यानंतर ही प्रकृती, ही माया, ही भौतिक सृष्टी जिची आहे ना, त्या माता शारदेचंसुद्धा स्तवन म्हणा किंवा स्मरण करणं अगत्याचं आहे. या कुंदेंदू तुषारहार धवला, या शुभ्रवस्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुतिवीर देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. उल्ले एवढं हे सोपं आहे. हे दोन मुख्य स्मरण आहेत, श्री गणेशाचं आणि माता शारदेचं. आणि याच्यानंतर मग आपले जे इष्ट असतील, एखादी कुलदैवता असेल, एखादी देवी असेल, भवानी असेल, अंबिका असेल, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, एवढं आपण म्हटलं तरी भरपूर आहे. अशा दोन चार प्रार्थना आपण ठरवून घ्यायच्या, आपल्याला ज्या आवडतील त्या. आणखी एखादी वेगळी देवता आपल्याला आवडत असेल, हनुमंत आपल्याला आवडत असतील, ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्यावर आपला विश्वास आहे, ज्यांच्यावर आपली निष्ठा आहे, ते महत्त्वाचं आहे. हनुमंत आवडत असतील तर मनोजवम मारुततुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मजम वा नरयूत मुख्यम, श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. आणि आपल्याला जर अडचणच असेल, तरी देखील शंका असेल, काय खरं काही सुचत नसेल, तर काही महत्त्वाच्या प्रार्थना इथे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या तेवढ्या जरी आपण म्हटल्या तरी काही हरकत नाही. ही झाली पहिली पायरी, स्मरण करणे. स्मरण करणे, आपण जन्माला आलो त्याच्यासाठीच आहोत, भगवंताला आठवण्यासाठीच जन्माला आलेलो आहोत, म्हणून ते करणं अगत्याचं आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. 5 मिनिटं 10 मिनिटं अर्धा तास तो भाग वेगळा, पण स्मरण केल्याशिवाय पर्याय नाही. ज्याच्यासाठी जन्माला जयाचे उदरी, तयाचा जो अवेर करी तो एक मूर्ख. आता इकडे मायबापाच्या पोटी जन्माला येऊन मुलं मायबापाचा अवेर करतात, ते मूर्ख तर आहेतच, पण आपण खरे जन्मलो कोणाच्या उदरी, कशासाठी जन्मलो? भगवंतासाठी जन्मलो. आणि भगवंताची आठवण काढत नाही म्हणजे मूर्खपणाच हाती येणार, म्हणजे टेन्शनच हाती येणार, म्हणजे चिंताच हाती येणार, दुःखच हाती येणार, त्याला कोणीच काही करू शकत नाही. म्हणून स्मरण करा रे बाबांनो, स्मरण करा, असे परमेश्वर संत समर्थ आपल्याला नेहमी सांगत असतात. ते अगत्याचं आपण केलं पाहिजे. ही झाली पहिली गोष्ट, स्मरण. त्यात आपण काय शिकलो?
तर गुरु असतील तर आपल्या गुरूंनी सांगितलेले जे उपासना आहे ती केली पाहिजे, काही आणखी दुसरं काही त्यांनी सांगितलेलं असेल ते केलं पाहिजे, किंवा ज्यांना गुरु नसतील त्यांनी काही प्रार्थना म्हटल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे संकल्प. आता प्रार्थना झाल्यानंतर आपण संकल्प केला पाहिजे. काय संकल्प केला पाहिजे? की मी कोण आहे. आपण असं त्या ठिकाणी एक स्वतःकडे स्मरण उजळू शकतो की मी एक आत्मा आहे, मी एक जीव आहे, एक साधारण जीव आहे. मी या सगळ्या पृथ्वीवर त्या अनंत परमेश्वराला शोधण्यासाठी, त्याची आठवण काढण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी आलेलो आहे. याच्यामध्ये आपल्याला मी कोण, कशासाठी आलो हेही आपल्याला भान येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर आणखी त्याच्यात आपण काय संकल्प वाढवू शकतो की हे सगळं ब्रह्मांड आहे ना, ही सगळी सृष्टी आहे ना, ही परमेश्वराची आहे, ही भगवंताची आहे, आणि मी तिच्यामध्ये त्याचा विश्वस्त बनून आलेलो आहे. लाभ हानी जय पराजय सुख दुःख हे ह्याच्याशी माझा काही संबंध नाही. भगवंताने मला जी सूचना केलेली आहे, भगवंताने मला जशा परिस्थितीत ठेवलेलं आहे, मी त्या परिस्थितीमध्ये माझं कर्तव्य म्हणून त्या भगवंताला साक्षी ठेवून मी माझं काम करतो आहे. हे करता करता मला एक दिवस निघून जायचं आहे आणि मी अनंत कालासाठी त्या ब्रह्मांडामध्ये कुठेतरी संचार करणार आहे, त्या परब्रह्माजवळ राहणार आहे. हे 2 दिवसाचं आहे. हे 2 दिवसाचं मला फक्त नीट नेटकं करायचं आहे. प्रपंच करावा नेटका समर्थ ते यासाठीच सांगतात. अशा प्रकारचं हे उदाहरण झालं. अशा प्रकारचा संकल्प आपण केला पाहिजे जेणेकरून दिवसभरामध्ये ना काहीही झालं तरी त्या घटनेला, त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी आपण सक्षम राहू. स्मरण झालं, संकल्प झाला, मग हा स्मरण केलं, भगवंताचं आठवण केली, भगवंताचं काहीतरी चैतन्य आपल्यामध्ये त्यावेळेस निर्माण होतं, मग आपण संकल्प केला, त्यावेळेस आपल्याकडे आत्मज्ञान उभं राहत असतं, भान उभं राहत असतं. मग हे भान दिवसभरासाठी टिकलं पाहिजे. म्हणून हे झाल्यानंतर 2 मिनिटे, 5 मिनिटे, 10 मिनिटे आपल्या वेळेनुसार आपण त्या त्या आपल्या इष्टदेवतेसमोर किंवा आपण जिथे बसून हे सगळं करतो आहोत तिथे बसून आपण ध्यान करणं, स्वस्थचित्त बसणं गरजेचं आहे. त्यालाच ध्यान म्हटलं जातं. काहीच नाही, सोपं आहे. सरळ बसायचं, ताट बसायचं, खाली आसन घ्यायचं, मान सरळ, पाठीचा कणा सरळ, आपलं सगळं चित्त, आपली सगळी ऊर्जा, आपली सगळी चेतना फक्त आपल्या दोन्ही प्रकृतींच्या मध्ये आलेली आहे असा अनुभव करायचा. आणि हे करत असताना माझ्याच ठाई ते परब्रह्म आहे, माझ्याच ठाई ते चैतन्य आहे याचा अनुभव, याची अनुभूती, याचा त्या ठिकाणी निश्चय करण्याचा प्रयत्न करायचा. वाटल्यास श्वास घेताना सो आणि सोडताना हम, सो हम सो हम असं जरी केलं तरी आपल्या सगळ्या वृत्ती आपल्या अंतःकरणाकडे स्थिर होऊन आपलं चित्त त्या ठिकाणी शांत होतं आणि दिवसभराच्या त्या सगळ्या रहाटगाडग्यामध्ये आपण त्या ठिकाणी टिकून राहण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होतो. हे म्हणजे असं झालं ना, आता आपण बांधकाम करतो की नाही, प्लास्टर करतो, मग त्याच्यावर पाणी वगैरे मारावं लागतं की नाही, तसंच हे आहे. आपण स्मरण संकल्प केला, त्याच्यावर पाणी मारावं लागतं की नाही, ते पक्कं झालं पाहिजे की नाही, म्हणून हे असं थोडंसं शांत बसायचं. नाही ध्यान जमत, 2-5 मिनटं शांत बस बाबा, किंवा जमत असेल तर काही कठीण नाही, फक्त ते आपल्याला विसर पडलेला असतो. हा विसर रोजच्या, हे स्मरण रोजच्या रोज व्हावं म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. म्हणून लक्षात ठेवावं, स्मरण संकल्प आणि ध्यान एवढं जरी आपण किमान 10 मिनिटे जरी रोज केला ना, तरी दिवसभर आपल्याकडे चैतन्य राहील, दिवसभर आपल्याकडे आनंद राहील आणि तो परमेश्वर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ना सांभाळ करेल. आणि ह्याच्या ह्या संकल्पासोबत ना आपण आपल्याला काही पाहिजे असलं ना त्याचाही बिंदास्तपणे आपण उच्चार करायचा की मला हे परमेश्वराच्या कृपेनं मिळालेलं आहे, मला हे प्राप्त झालेलं आहे, असं केलं ना मग आपण एक चुंबक बनून जातो त्या गोष्टीसाठी. त्या लहरी आपण ब्रह्मांडात सोडतो आणि ब्रह्मांडातल्या तशा अनुकूल गोष्टी त्या आपल्याकडे घेऊन येतात की इथे ह्या ह्या गोष्टींचा चुंबक आहे, त्याबरोबर तशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. मना राम कल्पतरू कामधेनू, आपल्याकडे कल्पतरू पण आहे, कामधेनू पण आहे, तो आपल्या आतमध्येच आहे. पण आपण स्मरण संकल्प ध्यान या गोष्टी जर केल्या तरच हा कल्पतरू, ही कामधेनू आपल्याकडची त्या ठिकाणी प्रकट होतच असते. प्रभाते म्हणे राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा.
जय जय रघुवीर समर्थ।